बुलढाणाच्या घाटपुरी येथे दुचाकीने स्पीड ब्रेकरवर वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली असून या अपघातात एक 8 महिन्याचे बाळ जागीच ठार झाले आहे तर आई आणि वडील दोघेही गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खंडावी येथील आनंद चांडक हे आपली पत्नी दुर्गा चांडक आणि 8 महिन्याच्या हंस चांडक यांच्यासोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला पाहण्यासाठी आले होते. सायंकाळी हे तिघेही घरी परतत असताना शहरानजीकच्या घाटपुरी देवीजवळील स्पीड ब्रेकरवर चांडक यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला असता मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात 8 महिन्याचा हंस जागीच ठार झाला तर आई दुर्गा चांडक या गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात हलविले. दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला इथे हलवण्यात आले आहे तर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. बुलढाण्यावरून प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर, VKB न्यूज साठी. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.